नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण घटक, गटाशी जुळणारे पद या घटकांतर्गत उपघटक संख्या यावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, एल सी आणि डी हे अक्षर आपल्याला इंग्रजी अक्षर दिलेली आहेत। या इंग्रजी अक्षरांचा अर्थ काय होतो ते आपल्याला पाहायचे। तर तुम्ही गणित या विषयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना गणित या विषयामध्ये पहिला घटक रोमन संख्या हा पाहिलेला आहे आणि तो अभ्यासलेला आहे। त्यामध्ये जर आपल्याला रोमन अंक माहीत असतील आणि त्याचे इंग्रजी अक्षर माहिती असतील तर हा प्रश्न आपण अगदी बरोबर सोडू शकतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे, एल ची किंमत किती आपली तोंडपाठ पाहिजे। एल ची किंमत आहे मित्रांनो 50, किती आहे 50। त्यानंतर सी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो, सी ची किंमत आहे 100। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डी ची किंमत किती आहे, तर डी ची किंमत आहे 500। आणि आता यल नंतर सी, यल 50 झाला, सी 100 झाला, डी 500, तर 1000 कशाची किंमत आहे, तर यम ची किंमत 1000 असते। यम ची किंमत किती असते, 1000। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जर सूत्र आपल्याला माहिती असेल किंवा हे रोमन अंक तोंडपाठ असतील तर आपण प्रश्न सोडू शकतो। पहा आता पहिलं इंग्रजी अक्षर दिलेलं आहे यम, यम ची किंमत किती आहे 1000, बरोबर। आता यन, यन ची कोणतीही किंमत नसते रोमन अंकामध्ये। त्यानंतर के, के ची कुठेही किंमत दिलेली नाही आहे रोमन अंकामध्ये। त्यानंतर टी ची सुद्धा कुठेही किंमत दिलेली नाही, फक्त यम या अक्षराची किंमत रोमन अंकामध्ये दिलेली आहे आणि ती आहे 1000। तर विद्यार्थी मित्रांनो, यल ची 50 झाली, सी ची 100 आणि डी ची 500, तर त्याच्या पुढे काय येईल जुळणारं पद, तर जुळणारं पद येईल यम, यम किती आहे 1000। म्हणून याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यम। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा, त्यामध्ये 14:45 हे दिलं आहे। त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये 22:30, त्यानंतर 18:55 असा त्याचा अर्थ होतो, वा म्हणजे वाजता। तर सर्व वेळ दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वरच्या ज्या वेळ दिलेल्या आहेत प्रश्नामध्ये सर्व 12 तासाच्या नंतरच्या वेळ दिलेल्या आहेत। आणि आता आपल्याला या 12 तासानंतरच्या ज्या वेळ दिलेल्या आहेत ते असा, म्हणजेच सर्व 12 तासानंतरच्या म्हणजे 24 तासामध्ये ज्या वेळ येतात त्या वेळ आहेत। आणि 24 तासाच्या वेळेमध्ये येणाऱ्या वेळेशी, या सर्व वेळेशी पर्यायामधील कोणती वेळ जुळते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे। तर पहिला पर्याय आहे पर्यायामध्ये 8:25। तर पहा 8:25 या वेळेशी जुळत आहे का, नाही, कारण की 8:25 ही वेळ 12 तासाच्या आतमधली आहे। त्यानंतर दुसरा पर्याय पहा 11:15, ही सुद्धा वेळ जी आहे ती 12 तासाच्या आतमधली आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पहा 16:20। पहा पर्याय क्रमांक 3 मधली जी वेळ आहे प्रश्नामधल्या वेळेशी जुळत आहे, म्हणून या पुढचा पर्याय पाहिजे आपल्यास गरज नाही आहे, कारण की पर्याय क्रमांक 3 हा प्रश्नाशी जुळतो आहे। म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16:20 हे 12 तासाच्या नंतरची वेळ आहे आणि ती प्रश्नाशी असलेल्या वेळेशी जुळत आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।